नमस्कार, आज आपण लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी पनीर ऑमलेटची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका बाउलमध्ये 2 अंडी फोडून घेत आहे. ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा त्यांना दुपारी लंचमध्ये किंवा रात्री डिनरमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता. इथे मी 1 चिमूटभर मिरेपूड घेतलेले आहे व मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत. आता आपण हे सर्व व्यवस्थित बीट करून घेऊयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे. आता इथे बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे मी ॲड करत आहे. 1 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड केलेला आहे व 1/2 कप बारीक किसून घेतलेलं पनीर इथे मी ॲड केलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अंडी आणि पनीर दोन्हीही लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक असतात. आता इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे व यामध्ये हे बॅटर ॲड करत आहे. आता आपल्याला हे चमच्याच्या साह्याने गोलाकार पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तेल, तूप किंवा बटर काहीही यूज करू शकता. व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपण हे बॅटर झाकण ठेवून 1-3 ते 4 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. झाकण काढल्यानंतर सुद्धा आपण 1-3 ते 4 मिनिटं हे वरची बाजू कोरडी होईपर्यंत हे व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहोत व यानंतर आपण हे पलटी करून पुन्हा एकदा 1-4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवर हे ऑमलेट भाजून घेणार आहोत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पौष्टिक आणि नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. धन्यवाद.